चंद्रपूर जिल्ह्याला विविध पायाभूत सुविधांनी परिपूर्ण करताना येथील सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सबळ करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असं प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. चंद्रपूर जिल्ह्याच्या पुढील 50 वर्षाच्या आवश्यकतेला लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत 231 कोटीच्या स्वयंचलित पाणी योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. 28 ऑगस्टला हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी प्रियदर्शिनी सभागृहात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या योजनेचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर रामनगर येथील जलशुद्धीकरण यंत्रणेचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार नाना शामकुळे, झेडपीचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, सभागृह नेता वसंत देशमुख, सभापती अनुराधा हजारे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे उपस्थित होते. त्यानंतर प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहातील कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी म्हणजेच 25 डिसेंबरला या योजनेचा शुभारंभ व्हावा असं संकल्प जाहीर केला. चंद्रपूर शहराचा कायापालट करणाऱ्या अनेक प्रकल्पांना गेल्या 2.5 वर्षात राबवण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. खरं तर केंद्रामध्ये स्मार्ट शहराच्या यादीत 27 महानगरपालिकेपैकी जेव्हा 10 शहरं निवडली तेव्हा मी पूर्ण शक्तीने प्रयत्न केला की आपलं चंद्रपूर यावं, पण लोकसंख्या 8वी आली, नाव पाठवण्याचा प्रयत्न केला पण केंद्राने चंद्रपूरला मान्यता दिली नाही. आणि चंद्रपूरला जेव्हा मान्यता दिली नाही तेव्हा मग आम्हीही निर्णय केला की ठीक आहे, आमची मान्यता चंद्रपूरची केंद्राच्या योजनेत नसेल पण एकगव्याने जसं आपलं शहर एकगव्याने द्रोणाचार्य नव्हता म्हणून आपलं काम बंद केलं नाही, म्हणून आम्ही सुद्धा निर्णय केला की इतर शहरं केंद्राच्या मदतीतून स्मार्ट होईल, आम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने स्मार्ट करू आणि त्या दृष्टीने या शहराच्या विविध योजनांचा आढावा घ्यायला सुरुवात केली. योजना जरी 2 वर्षाचा कालावधी असला 9 जून 2019 जरी पूर्ण करण्याचा वर्क ऑर्डर कार्यादेश असला तरी आम्ही हा प्रयत्न करतोय की पुढच्या वर्षी अटलजीच्या वाढदिवसाला 25 डिसेंबर 2018 रोजी जेव्हा माननीय प्रधानमंत्री वन अकादमीचं उद्घाटन करायला येईल त्याच दिवशी या 227 कोटीच्याही योजनेचं आपण उद्घाटन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. आपण 25 डिसेंबर 2018 हे माननीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते वन अकादमीचं उद्घाटन करण्याचा निर्णय केला आणि त्याच दिवशी या 227 कोटीच्या योजनेचंही उद्घाटन करा. आणि इथं कुठं पैसे कमी पडले तर मागे पुढे पाहू नका, पैसे मला फक्त सांगा इकडून तिकडून पैसे आले नाही तर मी विशेष योजनेतून पैसे देते, पण पैशासाठी ही योजना रखडू नका. हंसराज अहिर आणि नाना शामकुळे यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. अहिर यांनी आगामी काळात अनेक योजना येणार असल्याचं सांगितलं, तर शामकुळे यांनी ही अमृत योजना चंद्रपूर शहरासाठी जीवनदायिनी असल्याचं स्पष्ट केलं. पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी चांगली एक योजना चंद्रपुरात मंजूर झाली होती आणि थोडासा विलंब होता होता पूर्ण डिझाईन वगैरे वगैरे करता करता सोर्सेस वगैरे पाहून त्या अडचणी आल्या त्या दूर करता करता आज त्या कामाला पण आज शुभारंभ होत आहे. या तिन्ही कामानिमित्त मी नक्कीच या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की एक दूरदृष्टी म्हणून ज्याला आपण म्हणूया प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सत्तेमध्ये आल्यावर अनेक योजना दिल्या, ग्रामीण भागातील लोकांनाही दिल्या, शेतकऱ्यांना पण दिल्या, मेक इन इंडियापासून स्किल डेव्हलपमेंट यावरही भर देऊन बेरोजगारांना पण दिलासा दिला, उत्पादनात वाढ करण्याकरता पण खूप सरकारची योजना होत्या योजना आहे, दूरदृष्टी आहे म्हणून ही आजची योजना आहे. त्या योजनेचं नाव आहे पिण्याच्या पाण्याकरता पूर्ण देशभर ज्याचा उल्लेख झाला अमृत योजना, स्मार्ट सिटीचा पर्याय म्हणून एक योजना ही पण चांगली आहे. बंधूंनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की चंद्रपूर शहराचा विकास गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला होता,
हा विकास व्हावा यासाठी वरोरा राज्याचा ब्रीद असो की महिला हॉस्पिटल असो की मेडिकल कॉलेज असो की पठाणपुऱ्याचा पूल असो की दाताळा ब्रीज असो की रे आपला बाबूपेठचा ब्रीज असो, हे सगळी प्रलंबित कामं मंजूर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. अनेक कामं पूर्णही झालेली आहेत, काही कामं सुरू झालेली आहेत, काही कामं सुरू होतात. मी महापौर अंजलीताई गोटेकरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांना ISO प्रमाणपत्र या ठिकाणी मिळालं. एक महानगरपालिकेचं सुंदर काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ही महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये नावाजलेली महानगरपालिका, स्वच्छतेसाठी पुरस्कारही या महानगरपालिकेला मिळालं. मी माजी महापौर राखीताई कंसरलावांचं मनापासून अभिनंदन करतो. मंचावरील अन्य मान्यवरांची देखील भाषणे यावेळी झाली. कार्यक्रमाला महानगरपालिकेचे नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. केंद्र, राज्य तसंच महानगरपालिकेचा वाटा असणाऱ्या या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण चंद्रपूर शहराच्या पुढील 50 वर्षाच्या पेयजलाचं नियोजन करण्यात येत आहे. 16 नवीन पाण्याच्या टाक्या, 527 किलोमीटर लांबीची पाईपलाईन, नवीन पंपिंग मशीन आणि केवळ एका स्क्रीनवर कार्यान्वित असणारी स्वयंचलित पाणी पुरवठा योजना हे या अमृत योजनेचं वैशिष्ट्य आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेसाठी पुढील 1 वर्षाच्या कालावधीत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून या योजनेसाठी पाण्याचे स्रोत म्हणून लवकरच आमडी आणि धानोरा या ठिकाणी बंधारा बांधण्याचं कामही सुरू होणार आहे.